आमच्या सुद्धा हिंमत आहे. त्यांच्यात काय आम्हाला काय त्यांनी काय छक्क्यात जमा केलेलं आहे का? आम्ही सुद्धा मर्द आहे आणि त्यांनी शपथ घ्यायला होती, त्यांना कुणा शपथ पुरी करायची होती, पण या शक्तीच्या नादाला लागून पुढचं भविष्य त्यांनी पाहिलं का? आमचा संपूर्ण जर ओबीसी एकवटला तरी यांचा पिसू काही येऊ देणार नाही आम्ही. कारण खासदारकी आमदारकीवरती ह्यांचेच लोक आहेत. आमचे लोक कुठं आहेत? ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्याही जागा जर त्यांना गेल्या तर ओबीसीनी काय करायचं? ओबीसी समाजाला सामाजिक जे प्रतिनिधित्व मिळते ते प्रतिनिधित्व संपवण्याचं काम या जीआरने केलेलं आहे. तुमच्या या आरक्षणामध्ये, ओबीसी आरक्षणामध्ये त्यांनी हस्तक्षेप करू नये. भुजबळ साहेबांचं सुद्धा तेच म्हणणं आहे की यांना शेप्रेर द्यावा. भुजबळ साहेब काय नाही म्हटलं की यांना आरक्षण द्यायला आणि एकाईची काय भुकत यांना आखली आहे का? मग आमच्या त्यांचा जर तालतंब्या सुटत होता आमचा का सुटणार नाही? तो जरंगे जर या भाषा करतो साहेबांच्या बद्दल, अमकं झालं तमकं झालं याची कोणती भाषा? आम्ही गावरान आहे ना, आमच्याकडं सुद्धा त्या खालच्या पातळीची बोलण्याची भाषा आहे साहेब. पण आम्ही मर्यादित आहे, ओबीसी समाज संपूर्ण हा त्यांच्या मर्यादित राहतो. आम्ही शांतच येते. त्यांनी जर समजा यडपटपणं करत चालू काम केलं तर आम्ही त्यांच्या दुप्पट करू शकतो. आमच्या सुद्धा हिंमत आहे. त्यांच्यात काय आम्हाला काय त्यांनी काय छक्क्यात जमा केलेलं आहे का? आम्ही सुद्धा मर्द आहे. आम्ही काय छक्के नाही, पण आमचा यलगार आलेला आज या ठिकाणी, त्यांना त्यांचं शेप्रेर द्यावा. आमचं ते सुद्धा आमच्या भावाचं आहे ना, पण ह्या जरंगेने ना त्याची सुरुवातीची भाषा काय होती? ओबीसीला धक्का न लावता मला मराठ्यांना आरक्षण द्यावं, बरोबर. त्याच्यानंतर 7-8 दिवसानंतर त्याची परत भाषा बदलली का? मला ओबीसीमधून पाहिजे का? हा हात टाच धरायचा त्यांनी अदुगर म्हणतो नाही. नंतर त्याचं हे झाल्यानंतर पुन्हा सगळे सोयरे आले. त्याचे सगळे सोयरे आम्हाला कोणीच नाही का? बिगर सगळे सोयरेच्या का? यांच्या एवढ्या मोठ्या संस्था आहे, कारखाने त्यांचे, संस्था त्यांच्या, शाळा त्यांच्या आणि पतसंस्था सुद्धा त्यांच्याच आहे. मग आमच्यासारख्यांनी काय करायचं? आज आमचा ओबीसी समाज त्यांच्या तिथं कामाला आहे. तुरळक आमचे काही असतील थोडेफार बोटर मोडण्याजोगते सदन पोटापुरतं आहे त्यांच्याकडं, पण यांच्या फार पिढ्याने पिढ्या राजकारणात बी हेच ना, आपल्या आमच्या कुलबीमधून उभे राहतात हे मराठा समाज. म्हणलं याला राजकारण बी त्याच्यातच करायचं ना, मग हा टास्क कशासाठी करायचा? त्यांना आहे ना एक तर सरकारने ना कुणबी हा दाखला, कुणबी मराठा आहे ना, त्यांचा शेपरेटच करावा. आमच्या कुणबीमधून त्यांना कोणतंच आरक्षण नकोय. राजकारणामध्ये ते आमचं हिसकून घेतात. कधी मध्ये आम्हाला जर समजा सरपंचची जागा आली किंवा याची जागा आली ओबीसीमधून तर हे आमचं कुणबी काढून हे उभे राहतात हो. यांना परवानगी आहे का? यांना याच्यासाठी अट्टा असे हा त्यांनी हा अट्टा धरू नये, त्यांना शेपरेट आरक्षण द्यावं सरकारने. आमचं कुठलंही म्हणणं नाही आहे, त्यांना सुद्धा दिलंच पाहिजे. त्यांचे लेकर वाळे आमच्या लेकर वाळायचे. अहो यांनी एवढी गर्दी केली तर मुख्यमंत्र्याला बरं खाली पाहायची बारी आणली ना, आणि त्यांनी शपथ घ्यायला होती, त्यांना कुणा कुणी शपथ पुरी करायची होती, पण या शक्तीच्या नादाला लागून पुढचं भविष्य त्यांनी पाहिलं का? आमचा संपूर्ण जर ओबीसी एकवटला तरी यांचा पिसू काही येऊ देणार नाही आम्ही. या जीआरच्या माध्यमातून सकल ओबीसी समाजावरती अन्याय करण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आणि या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आमचं सांगणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद यातून सकल ओबीसी समाजाला हद्दपार करण्याचं काम या जीआरने केलेलं आहे आणि हा जीआर तात्काळ रद्द करावा याची सगळी सकल ओबीसी समाजाची मागणी आहे. याचं कारण असं आहे की बहुसंख्येने असणारा मराठा समाज हा ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळू देणार नाही जर या ओबीसीमध्ये आला तर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे. कारण खासदारकी आमदारकीवरती ह्यांचेच लोक आहेत. आमचे लोक कुठं आहेत? ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्याही जागा जर त्यांना गेल्या तर ओबीसीनी काय करायचं? ओबीसी समाजाला सामाजिक जे प्रतिनिधित्व मिळते ते प्रतिनिधित्व संपवण्याचं काम या जीआरने केलेलं आहे. आणि या तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील राज्यकर्त्यांना सांगायचं की हा जीआर तात्काळ रद्द करा आणि ओबीसींच्या आरक्षणावर आलेली जी गदा आहे ती थांबवा. अन्यथा 24 निवडणुकीमध्ये अखल ओबीसी समाज हा सरकारच्या विरोधात भूमिका घेईल. आणि जे सांगतात की धक्का लागला नाही, धक्का लागला नाही, ओबीसी आरक्षण कसा लागला त्यांनी सिद्ध करावं. आज समजा 4 घरं ओबीसीची एका गावामध्ये आहेत, त्यांचा प्रतिनिधी निवडून येतो पंचायत समितीला, जिल्हा परिषदला किंवा ग्रामपंचायत सदस्य होतो, तो होणार आहे का? आता धक्का लागला नाही कसं हे त्यांनी सिद्ध करावं.
आम्ही म्हणतो धक्का लागलाय, धक्का लागला नाही, उद्ध्वस्त झाले, संपले आरक्षण आमचं, असं आमचं म्हणणं आहे. लागला कसा नाही धक्का, हे फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी सिद्ध करावं, समाजासमोर यावं, सांगावं, पत्रकार परिषद घ्यावी, कसा धक्का लागला आणि सिद्ध करावं, आणि कसा लागला ते आम्ही सिद्ध करू. के करा, बिंदास करा, अवश्य करा. भुजबळ साहेबांनी सांगितलं तुम्ही चॅलेंज करा तुमची हिंमत असेल तर, कारण हे ओबीसी आरक्षण केंद्रामधून आहे. हे जर केंद्रातून चॅलेंज केलं तर संपूर्ण देशातलं ओबीसी आरक्षण रद्द होईल, हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही. आणि जे ओबीसीत आलेत असं म्हणतायत आत्ता, ते आपआप स्वतःचं आरक्षण रद्द करू पाहत आहेत. म्हणजे एकीकडे म्हणजे आम्ही ओबीसीत आलोय आणि एकीकडे म्हणजे आम्ही ओबीसी आरक्षण रद्द करू, अशी दुहेरी भूमिका आहे, डबल ढोलकी चालणार नाही. एक तर आमच्यामध्ये येऊच नका आणि आमचं रद्द करायची भाषा पण करू नका. आमचं सांगणं हा जी रद्द करा, हा सगळा समाज यासाठी जमलेला आहे, कारण आमचं प्रतिनिधित्व संपवण्याचं, समाजकारण संपवण्याचं, राजकारण संपवण्याचं काम ह्या जी आर माध्यमातून होतं. मुंडे साहेब झाले नाहीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पण त्यांना भेटलं. जर मुंडे साहेबांच्या नंतर किंवा शिंदे साहेब म्हणजे शिंदे साहेब म्हणजे सोलापूरचे शिंदे साहेब ते मुख्यमंत्री होते, नंतर ओबीसी समाजाला मुख्यमंत्रीपद मिळत असेल तर स्वागत आहे त्याचं. आणि भुजबळ साहेब झाले तर आनंद आहे, कोणी येऊ असं वाटत नाही, कारण ही हा समाज आलेला हा स्वयंस्फूर्तपणे आलेला आहे. त्यांना कोणी बोलवलेलं नाही, कारण त्यांना जाणीव झालेली की आरक्षण आपलं रद्द होत आहे म्हणून ते आलेले आहेत. ही राजकीय सभा नाही, कोणी त्यांना आवाजून बोलवलं नाही. इथं प्रत्येकजण स्वतःचा दिवस खर्च करून या ठिकाणी आलेला आहे स्वयंस्फूर्तपणे. हा गरीब शेतकऱ्याचा मुलगा इथं आलेला, तो स्वतःहून आलेला आहे, तो राजकीय कार्यकर्ता नाही. आणि कोणी फायदा घेत असेल त्याला आम्ही सहमत नाही. आमचं फक्त एकच मागणं आहे की हा जे रद्द करा आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे ते पूर्ववत करा. वैचारिक दुरावा निर्माण झालेला आहे. आमचे पण मित्र सगळ्या समाजातले आहेत, सर्व समाजामधले आहेत, मराठा आहेत, बाकी सगळे आहेत, ते आम्ही आमचे मित्र आहेत, आम्ही त्यांचे मित्र आहेत. पण हे जे काय झालेलं आहे, हे आंदोलन मागे ज्या काळामध्ये झालं, हा जी आर निघाला, याच्यामुळं गाव पातळीवरती सुद्धा दुही निर्माण झाली लोन समाजामध्ये. आणि याचा विचार सरकारने करावा. आंदोलन होत असतात, परंतु प्रत्येक समाजात हिताचं रक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यांना जर जी आर दोन मागच्या दाराने ओबीसीमध्ये घुसवलं तर हा उद्रेक होणारच आहे, याची काळजी सरकारने घ्यायला पाहिजे ना, की कोणाच्या हक्काचं जातं का म्हणे, ही सरकारची जबाबदारी. मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसी आणि सर्वांचाच पाठिंबा आहे, पण ते आरक्षण कसं पाहिजे, ओबीसी व्यतिरिक्त पाहिजे. बाहेरून जे म्हणजे अधिकचं आरक्षण द्यायला विरोध नाहीच आहे, पण मागच्या दाराने ओबीसी तुम्ही घुसवताय, मग हे मूळ ओबीसींनी कुठं जायचं, जो म्हणजे संख्येने कमी आहे. जो सर्वे झालेला आहे टोटल आणि जी जनता आलेली आहे यांनी आज दाखवून दिलेलं आहे, छगन भुजबळ साहेब एकटे नाहीत तर त्यांच्या मागे अख्खी प्रजा आहे. आणि सर्वजण आज आम्ही छगन भुजबळ आणि आमच्या जो अन्याय झालेला आहे याच्यावर आम्ही साथ देऊन त्यांना चांगल्या पद्धतीने आमच्या जो मराठा समाज आमच्यामध्ये जो आलेला आहे आणि आमच्यामध्ये जो कुणबी म्हणून दाखला मागवत आहे हे आमच्या ओबीसी समाजाला मान्य नाही. आणि आम्ही आज बहुसंख्य संख्येने दाखवून दिलेलं आहे की आज आम्ही आमच्या हक्काची ताकद सर्व 12 बलुते आणि सर्व समाज आमच्या यांनी दाखवून दिलेली आहे की आमच्या साहेबांवर एवढे गेले 3-3.5 महिने एवढे शिवीगाळ देतात, पोस्टर फाडतात, बॅनर फाडतात, तरीसुद्धा साहेबांनी काही न बोलता एवढं करून परत त्यांचंच म्हणजे जय जयकार लोक करतात. आणि सरकारने आमच्या संघ गद्दारीपणा करणार, कारण सरकारने हे सांगितलं की आम्हाला ओबीसीचा कुठंही आरक्षणाला धक्का न लागता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ. पण सरकारने त्यांना आरक्षण दिलं कशा पद्धतीने दिलं आम्हाला माहीत नाही, पण सरकारने आजपर्यंत स्पष्ट केलं नाही की त्यांना जे आरक्षण दिलं हे कशा पद्धतीने दिलं किंवा कशातून दिलं, मग त्यात आमचा किती टक्के हिस्सा जाणार आहे किंवा त्यांना किती टक्के आरक्षण मिळणार आहे हे सरकारने अजून स्पष्ट केलं नाही. मग सरकार अशी मुख गिळून जी भूमिका घेते हे कवर घेणार आहे आणि ते लवकर बोलतं व्हावा म्हणून आज हा नगरचा ओबीसी एल्गार मेळावा आम्ही छगन भुजबळ साहेबांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी. हा महाराष्ट्रातला प्रत्येक कानाकोपऱ्यातला ओबीसी समाज गोळा झालेला आहे आणि यापुढे जेव्हा जेव्हा बी आमच्यावर काय ओबीसीवर असा घात करण्याचा प्रकार येईल तेव्हा तेव्हा आमचा ओबीसी समाज एक होटल. धन्यवाद. पहा जेवढं जेवढं आतापर्यंत म्हणजे कोर्टाने, मंडळ आयोगाने आणि ज्या काही समित्या नेमल्यात ह्यांनी कुठंही मराठा आरक्षण मागासले पण आहे किंवा त्यांना सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागासले पण आहे हे कुणी हे कोर्टाने सिद्ध केलेलं नाही किंवा ते सर्वेक्षणमध्येही सिद्ध झालेलं नाही, परंतु हे मधीच कुठंतरी आलं की आम्हाला मागासले आम्ही मागास आहे आम्ही मागास आहोत. आणि आजपर्यंत जर ते मागास असतील तर सर्वांनाच माहिती आहे, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ज्या काय मोठ्या प्रॉपर्टी आहेत, कारखाने, फॅक्टऱ्या, कॉलेजेस, पतसंस्था, अजून काय जे काय मोठमोठ्या संस्था आहेत, शिक्षण संस्था, सगळंच हे सगळं कोणा कुठल्या समाजाकडे आहे, हे मराठा समाजाकडेच आहे ना. मग हे मागासलेपणा कसं सिद्ध होईल? पा अजून बी 374 जातीपैकी अशा बऱ्याचशा 50-60 जाती आहेत त्यांना आरक्षण काय आहे, आम्ही ओबीसीमध्ये आहे की नाही, किंवा त्यांचं जे काय जीवन दैनंदिन जीवन जगतात ते कशा पद्धतीने जगतात ना हे अजून ह्या बाकीच्या समाजाला माहितीच नाही. म्हणजे आता जर हे सगळं जर चाललं तर पूर्वी जे काय होतं वर्णव्यवस्था
तर हे परत आणायचे का, परत समाज हा सगळा बाजूला काढायचा आहे का, असं सरकारने स्पष्टपणे सांगावा. थांबा, तेढ निर्माण होत नाही ही विचारांची लढाई आहे, तेढ निर्माण होत नाही विचारांची लढाई. पण जर एका बाजूनी निर्णय कुणी दिला, म्हणजे व्यवस्था असू दे घटना असू दे, एका बाजूने जर निर्णय दिला तर तेढ मात्र 100% निर्माण होईल. विषय असा आहे की आरक्षण हे राज्यात मिळत नाही, आरक्षणाचा संपूर्ण जर अध्यादेश काढायचा असेल तो हे केंद्र सरकारमध्ये मिळतो, तो केंद्रात मिळतो. आणि हे जे आरक्षण दिलेलं हे राज्य सरकारने दिलेलं आहे आणि तो बी अध्यादेश काढलेला नाही, आधी सूचना आहे. हे सगळ्यांनी सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे. आणि हे मोकार कुठंतरी जमाव करणे किंवा कुठं जाळपोळ करणे, दंगली भडकवणे हे करणं चुकीचं आहे, हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि माझ्या मराठा बांधवांनी बी हे समजून घेतलं पाहिजे. अध्यादेश, अधिसूचना आणि घटना आणि आरक्षण हे कुठं मिळतं ह्याचा आधी अभ्यास केला पाहिजे. 100% फसवणूक झालेली आहे. आज रात्रीच त्यांचा GR निघतो की तुम्हाला आरक्षण मिळलं असं मिळलं, हे असे खोटे आश्वासनं देऊ नये. आणि आमच्या जनतेला, आमच्या मागासवर्गीय म्हणजे आमचे जे समाज आहे OBC बांधव, यांच्यावर कसल्याही पद्धतीने अन्याय झाला नाही पाहिजे, नाही तर आम्ही मुंबईकडे कूच करू आणि आम्ही आमची जनशक्ती दाखवून देऊ. सर्व OBC बांधव, एक मिनिट, कापील घेऊन हार नाही घेतला. विषय असा आहे, फसवणूक वगैरे काही झालेला नाही, पण फसवणुकीची बातमी ही पूर्ण लीक करायची आणि हा केली जाती. आणि परत फसवणूक झाली म्हणून असं कुणाला तरी परत आंदोलनासाठी उभा करायचं आणि परत महाराष्ट्र जाम करायचा किंवा आझाद मैदान जाम करायचा हा एक प्लॅन आहे. फसवणूक जे झाली हे सगळ्यांना कळतंय किंवा काय कळतंय, पण हे कुठंतरी असं एक गोरगरीब मराठा समाज आहे, गोरगरीब ओमी समाज आहे, विरोधात हे उभा करायचं. फसवणूक झाली नाही कारण अध्यादेश इतका अडाणी समाज राहिलेला नाही कुठलाच. आता हा अध्यादेश ना निवळ फसवणूक आहे मराठा समाजाची, कारण 40% हे त्यांना अगोदर आरक्षण होतं मराठी समाजाला, पण जर ते जर कुणबीमध्ये आले तर त्यांना मराठा समाज म्हणून त्यांना आरक्षण ते 40% घेता यायचं नाही. 27% 447 जातील त्याच्यामध्ये अख्खा मराठा समाज आला तर त्याच्यामध्ये त्यांना काही भेटणार नाही आणि OBC समाजाला काही भेटणार नाही. त्यांनी त्यांच्या जागेवर राहू किंवा असं सरकारने असं करायला पाहिजे. एखाद्या रेल्वेचे डबे असतात जसं 1 class आहे, 3rd class आहे, हे 1st class आहे, मराठा समाजाला 1st class मधून त्यांना आरक्षण द्यावा, पण OBC समाजातून देऊ नये. आम्हाला 3rd class दिला तरी चालतो, पण आमच्या त्यांनी येऊ नये. हा मंडल आयोग हा व्ही पी सिंगारच्या काळामध्ये म्हणजे तो मंजूर झाला आणि त्याची अंमलबजावणी पवारसाहेब मुख्यमंत्री असताना झाली. त्यावेळेस भुजबळ साहेबांनी मंडल आयोग हा कायद्याने पारित केलेला आयोग आहे आणि त्या आयोगाने ज्या शिफारसी केल्या त्या शिफारसीनुसार OBC ला आरक्षण मिळालेलं आहे, त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही.